माननीय नरेंद्र मोदी हे पुणे शहराच्या लोकसभेतून निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत. जर काही बातमीमध्ये तथ्य असेल ते मी याचं स्वागत करतो. आणि महाराष्ट्र आणि पुणे हे भाग्य ठरेल जर का पुणे शहराच्या लोकसभेतनं माननीय नरेंद्र मोदी उभा राहिले. मोदी साहेब ज्या राज्यात उभा राहतात त्या राज्यामध्ये 80 ते 100% निकाल हा आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत अधिकृत असं काही घोषणा झाली नाही पक्षाकडून. हे फक्त चॅनलच्या माध्यमातून ही चर्चा आहे. त्या चर्चेला मी जर तरवर उत्तर देतो. चर्चा सुरू झाल्यात की नरेंद्र मोदी हे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवतील. चर्चेच्या पातळीवर जरी असलं तरी एक ऍस्पिरंट म्हणून किंवा इच्छुक उमेदवार म्हणून किंवा भाजपचे उपाध्यक्ष म्हणून या बातमीमध्ये किती तथ्य आहे हा पहिला प्रश्न. दुसरा मुद्दा, मोदी जर खरंच पुण्यातून लढणार असतील तर महाराष्ट्र भाजपची काय प्रतिक्रिया असेल? मी सर्वप्रथम आपल्याला हे सांगू शकतो की भारतीय जनता पक्ष किंवा दिल्लीच्या नेटवर्कमधनं पक्ष पातळीवरती या गोष्टीची कोणालाही चर्चा झालेली नाही अजून. परंतु काही चॅनलच्या माध्यमातून मला सकाळपासून अशी माहिती मिळाली की माननीय नरेंद्र मोदी हे पुणे शहराच्या लोकसभेतून निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत आणि पक्ष पातळीवर अशी चर्चा चालू आहे की त्यांना उभं केल्यास काय फायदा होऊ शकतो. मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम मी ह्या जर का ह्या बातमीमध्ये तथ्य असेल ते मी याचं स्वागत करतो. आणि महाराष्ट्र आणि पुणे हे भाग्य ठरेल जर का पुणे शहराच्या लोकसभेतनं माननीय नरेंद्र मोदी उभा राहिले एक उमेदवार म्हणून, तर महाराष्ट्राचं आणि पुण्याचं खरोखर भाग्य उजळेल. आणि आमच्यासारखे प्रत्येक कार्यकर्ता हा दिवस रात्र काम करून, म्हणजे वाराणसीमध्ये असेल किंवा वडोदामध्ये असेल, ह्याच्यापेक्षा जास्त मतदक्यांनी आणि कुठल्याही पक्षाचं तिने इंडियाच्या पक्षाचं डिपॉझिट गुल होईल इथपर्यंत आम्ही दिवस रात्र काम करू, रक्ताचं पाणी करू. आणि मोदी साहेबांना भारतातल्यानं भूतवणं भविष्य अशा टक्केवारीनी, म्हणजे मतदान जेवढं होईल त्याच्या टक्केवारीने आजपर्यंत इतिहासामध्ये कुणी असा विजय मिळवला नसेल असा विजय आम्ही पुणे शहरानं त्यांना देऊ. आणि हे आम्ही आमचं भाग्य समजतो. दुसरा प्रश्न आपला की त्याचा उपयोग किती होईल, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सगळ्यात मोठं राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये 80 सीट आमच्या भारतीय जनता पक्षाचे आपलं 80 सीट आहेत आपल्या देशाचे. महाराष्ट्रामध्ये 48 सीट आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आमचे 62 सीट आज आहेत, पूर्वी 70 सीट होते. 2019 62 का 63 सीट आमचे निवडून आले आहेत. मोदी साहेब जिथे जिथे उभं राहिले आहेत, म्हणजे आपण बघा वाराणसीमध्ये, गुजरातमध्ये आम्ही 25 पैकी 25 खासदार निवडून आले, उत्तर प्रदेशमध्ये आम्ही 80 पैकी 70 खासदार निवडून आलो. आम्ही म्हणजे जवळजवळ मोदी साहेब ज्या राज्यात उभा राहतात त्या राज्यामध्ये 80 ते 100% निकाल हा आपल्याला पाहायला मिळतो. 48 सीट असणारा महाराष्ट्र हा दुसऱ्या नंबरचा मोठा स्टेट आहे. जर मोदी साहेब उभे राहिले महाराष्ट्रातून तर आम्ही अक्षरश 48 पैकी 48 सीट जर निवडून आले तरी आश्चर्य व्यक्त करण्यासारखं होणार नाही. कारण गुजरातमध्ये मोदी साहेब उभे राहिले, 25 पैकी 25 सीट निवडून आले. आम्ही मागच्या वेळेस 26 सीट निवडून आलो. आम्ही 26 लढवले होते, 23 सीट आमचे निवडून आले. म्हणजे आम्ही 80% जास्त रिझल्ट, 90% रिझल्ट आम्ही 2019 लोकसभेला दिला होता. मोदी साहेब नसताना, मोदी साहेब जर उभे राहिले तर आम्ही पैकीच्यापैकी, म्हणजे आता आमची अजितदादांबरोबर किंवा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आघाडी म्हणून मला माहीत नाही किती सीट लढू, परंतु आम्ही भारतीय जनता पक्ष मोदी साहेब जर राज्यात असतील तर 48 पैकी 48 सीट भारतीय जनता पक्ष जिंकेल. आणि हा आत्मविश्वास मलाच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला. मी स्वतः आत्ता 60,000 पुस्तकं वाटली तेव्हा मी जेव्हा पुस्तक देत होतो आता प्रत्येक व्यक्तीच्या, तेव्हा मोदी साहेबांनी केलेल्या कामाचं पुस्तक घेताना त्या माणसाची बॉडी लँग्वेज किंवा त्या माणसाचा चेहरा फेस असा खुश व्हायचा की मोदी साहेब नाव घेतले खुश व्हायचं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांची देशाबरोबर महाराष्ट्रामध्ये एवढी वलई आहे की तो महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस असेल की मोदी साहेब ज्या पुणे शहरामध्ये फॉर्म भरतील. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आम्ही मोदींना बघण्याकरता 4-4, 6-6 महिने वाट बघतो की मोदी साहेबांचा प्रोग्राम कधी पुण्यामध्ये येईल. आम्ही कधी पाहतो त्यांना महाराष्ट्रात प्रोग्राम कधी येतो कधी पाहतो. अशा पुणेकरांना जर का त्यांच्या उमेदवारी फॉर्म भरताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जात आलं त्याच्यामध्ये, तर पुणे शहराचं आणि राज्याचं नक्कीच भाग्य उजळेल, ह्याच्यात काही शंका मात्र. मोदी पुण्यातून का लढतील पण त्याचं काय लॉजिक? आता बघा, माझ्या त्यांना वाराणसीमध्ये लोकसभेची निवडणूक अवघड आहे का? एक दुसरं, महाराष्ट्रातली स्टेट लीडरशिप जी आहे ती फेल झाली आहे का म्हणून मोदींना महाराष्ट्रात यावं लागेल? आणि तिसरा महत्वाचा प्रश्न,
या बातम्या ज्या आहेत या बातम्यांमध्ये तथ्य नाही असे सुरुवातीला किंवा कम्युनिकेशन झालेलं नाही असं हे पहा हे पहा आत्तापर्यंत अधिकृत असं काही घोषणा झाली नाही पक्षाकडून. हे फक्त चॅनलच्या माध्यमातून ही चर्चा आहे. त्या चर्चेला मी जर त्यावर उत्तर देतोय, जर इथं उभा राहिले मोदी साहेब तर मी सगळ्या गोष्टी बोलतोय. आता राहिला तुमचा काल्पनिक प्रश्न की वाराणसीमध्ये, असं काही नाही आहे. वाराणसीमध्ये मोदी साहेब जेव्हा उभे होते तेव्हा 70 सीट आमची निवडून आली होती. उत्तर आमच्या गुजरातमध्ये 25 सीट आली होती. असं जर ठरलं असेल तर महाराष्ट्राचं भाग्य आहे आणि 48 सीट महाराष्ट्रात निवडून येईल. 48 सीट जिंकण्यासाठी अशी प्लॅनिंग होऊ शकतं असं मी म्हणत नाही की प्लॅनिंग होऊ शकणार नाही, परंतु ते प्लॅनिंग आमच्यापर्यंत यायला वेळ लागेल. कुठून तरी मीडियामध्ये बातमी लीक झाली असावी, ती मीडियाने सकाळपासून उचलून धरली. मी मीडियाच्या बातमीवर जर तरवरती प्रश्नाचे उत्तर देतोय. असं कुठल्याही प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे असं आमच्या पक्ष कार्यकारिणी किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत किंवा आमच्यापर्यंत अशी कुठलीही बातमी आली नाही, परंतु ह्या बातमीचं जर सत्य असेल तर आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्र स्वागत करतो आहे, पुणे शहर स्वागत करते. मी एक पुणे शहराला भाजपाचा कार्यकर्ता म्हणून आनंदाने ह्या आम्ही हा निर्णय स्वीकारून घराघरामध्ये आम्ही मोदींसाठी मत मागायला जाऊ. आणि तो महाराष्ट्राचा इतिहासातला मी सांगतो आपल्याला 48 पैकी 48 सीट महाराष्ट्र निवडून आणू शकतो. महाविकास आघाडीची भीती मोदींना आहे का? आणि राज्यात जर बघितलं तर भाजपची संख्या जी किंवा भाजप बघा, तुम्ही तुम्ही ही जी आघाडी पाहताय, ह्या आघाडीमध्ये जम्मू काश्मीरचे दोन नेते जे एकमेकांविरोधात उभा राहिले होते, ह्या आघाडीमध्ये ममता बॅनर्जी कम्युनिस्ट जे एकमेकाबद्दल उभे राहिले होते, ह्या आघाडीमध्ये शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत जे एकमेकाचे शत्रू आहेत आज नाही गेले अनेक वर्ष. म्हणजे ह्या आघाडीचं आपण पाहतो नितेश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे पारंपरिक विरोधक आहेत. ह्या आघाडीमध्ये काँग्रेस आणि केजरीवाल हे पारंपरिक विरोधक आहेत. ह्यांना भीती आहे की आपण सगळं काही गमवून बसू का, म्हणून हे एकत्र होते. एक नंबर एक. दुसरी गोष्ट, ह्या आघाडीचा पंतप्रधान ठरला तर हे सगळे बिळात जाऊन लपतील, कारण उत्तर प्रदेशच्या अखिलेश यादवांना पंतप्रधान व्हायचे, नितेश कुमारांना पंतप्रधान व्हायचे, ममता बॅनर्जींना पंतप्रधान व्हायचे, पवारसाहेबांना पंतप्रधान व्हायचे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री त्यांना 38 खासदार त्यांचे निवडून 38 खासदार निवडून त्यांचं स्वप्न आहे. 28 खासदार त्यांचे आत्ता पण आहेत, त्यांनाही मुख्यमंत्री जायचं. भारतीय जनता पक्षांतर सगळ्यात मोठी पार्टी ही तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची आहे. 38 पैकी 28 खासदार आज रोजी त्यांची आहेत, त्यांनाही पंतप्रधान व्हायचे. म्हणजे यातल्या एकालाही स्वारस्य नाही की आम्हाला हरवण्याचं, फक्त एकत्र होऊन पंतप्रधानाची डाळ शिजते का, यामध्ये स्वारस्य आहे. आज तुम्ही बघा पंतप्रधानांचं नाव डिक्लेअर का करत नाहीत, जर केलं तर ममता बॅनर्जीचं फक्त आणि फक्त बंगालपूरती राहतील, तामिळनाडूचे मुख्यमंत्री तामिळनाडूपर्यंत राहतील, शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील हे राज्यापुरते राहतील, अखिलेश यादव असेल उत्तर प्रदेशपुरते राहतील, नितेश कुमार बिहारपुरते राहतील. जो पंतप्रधान त्यांचा उमेदवार डिक्लेअर होईल त्यानंतर हे सगळं आपल्या चेहऱ्यासमोर डोळ्यासमोर येईल. यांना भीती आहे की सगळे पक्ष संपतील का. मोदी साहेबांना तर सगळ्या चॅनल 318 हायएस्ट 318 दिलेत या सर्वेमध्ये. आत्ता इंडिया झाल्यानंतर झालेला सर्वे आहे, आम्ही म्हणत नाही. या सर्वांना भीतीपोटी सगळे एकत्र आलेत, परंतु आजपर्यंत इतिहास आहे की सगळी मतं एकत्र जरी झाली तरी त्या पक्षासाठी परत पडत नसतात. हे विचारधारा वेगवेगळ्या विचारधाराचे लोक आहेत. नावाची चर्चा होती काल परवा, परत देवधरांच्या नावाची चर्चा होती आणि आज पुन्हा नरेंद्र मोदी, तर नेमका कुठला उमेदवार ठरत नाहीये का? भाजपला भीती वाटते का? आता आता माझ्या 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 माहितीप्रमाणे अजून निवडणुकांना 9 महिने बाकी आहेत, त्यामुळे चर्चा होत जाते. आता ही चर्चा पण आम्ही ऐकतोय, ही मोदीची मीडियाच्या माध्यमातून ऐकतोय. देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट डिक्लेअर केलं की मी काय पुण्यात उभा राहणार नाही, म्हणजे चर्चा मीडिया करते. त्याचं उत्तर मी का देतोय की बाबा दिशाहीन होऊ नये, मीडियाला दिशाहीन होण्यापासून मी रोखतोय. ही चर्चा आहे. 9 महिने निवडणुका अजून आहेत, परंतु आपली चर्चा की नुसतं पुन्हा सापडलं आपल्याला, संपूर्ण महाराष्ट्र सोडला, देश सोडलं, तरी पण ह्या चर्चांना आम्ही योग्य तऱ्हेने उत्तर देण्यासाठी मी थांबलोय. ही दिशाहून होण्यात काही अर्थ नाही. सर्वेची भीती ही विरोधकांना झालेली,
जनता पक्ष नाही 300 संपूर्ण देशामध्ये 318 सीट सी वोटरनी 309 दाखवले, दुसऱ्या आणखी कुठल्या चॅनल 318 दाखवले. त्यामुळं मला हे चॅनलचे सर्वे, मला स्वतःचं असं मत असतं की जेव्हा निवडणुकीला उमेदवार डिक्लेअर होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातले तुम्ही सांगा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, छत्तीसगड पैकीच्या पैकी आमचे उमेदवार निवडून आले होते. म्हणजे असं कुठे सुनील देवधरे ऍक्टिव्ह झाले याचा अर्थ काय समजतो बघा. पुणे चेहरा भाजपला पुण्यामध्ये खूप चेहरे आहेत, पुणे शहरामध्ये भरपूर आहेत. मुरली मोळ आहेत, जगदीश मुळीक आहेत. भारतीय जनता पक्षाने ठरवलं तर संजय काकडे उभा राहतील. परंतु आत्ताचा विषय की मोदी साहेबांना जर का इथं उभा राहण्यामध्ये स्वारस्य असेल, भारतीय जनता पक्षाने ठरवलं, तर ते आमच्यासाठी भाग्याचा दिवस असेल. कारण 48 लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये मोदी साहेब उभे राहतात. हे माझी पर्सनल पण इच्छा आहे की मोदी साहेबांनी पुण्यात उभं राहावं. आता ह्या तुमच्या जर तर पेक्षा मी माझं मत मानतो की खरोखर मोदी साहेब पुण्यात उभे राहिले तर त्याचा महाराष्ट्रामध्ये खूप आम्हाला फायदा होईल. आता ह्या माध्यमातून मी स्वतःही मोदी साहेबांना रिक्वेस्ट करून पत्र लिहिणार आहे की ही बातमी जरी खोटी असेल तरी ही खरोखर खोट्यातनं पण फायदा होणारी घटना घडलेली आहे. त्यामुळे मी स्वतः मोदी साहेबांना पत्र लिहिलं की साहेब आपण खरोखर पुण्यानं उभा राहिलात तर आमच्यासारखा कार्यकर्ता इतकं काम करेल की समोरच्याचं डिपॉझिट बुल करून महाराष्ट्रातल्या 48 सीटांपैकी 28 सीटे येण्यासाठी मदत होण्यासाठी आपण पुणे निवडणूक लढावी असं हे मी स्वतः आजच पत्र लिहिलं. मोदी साहेब लढणार नसेल तर भाजपकडून संजय काकडे इच्छुक आहेत. हे बघा, भारतीय जनता पक्ष ठरवेल, मी इच्छुक आहे नाही याला माझ्या गोष्टीला महत्व नाही. परंतु प्रश्न परंतु ऐका ना, भाजप समजा नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार नाही तर असं नक्की झालं भाजपचा उमेदवार पण असेल. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा संजय काकडे ठरवत नाही, हे मीडिया ठरवत नाही. ही एक कोर कमिटी असती राज्याची, राज्याची कोर कमिटी सर्वे करती, सर्वे करून ज्याला सगळ्यात जास्त मतं पडण्याची हे असती क्षमता असती ज्याची त्याची नावं तयार करतात. ती तीन नावं दिल्लीला पाठवतात आणि दिल्ली फायनल करते कुठल्या उमेदवाराला उभा करायचं आणि कुठल्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. भारतीय जनता पक्ष ही भारतीय जनता पक्षाची आज नाही, पक्ष स्थापन जेव्हा 2 खासदार होते पक्ष स्थापन झाल्यानंतर तेव्हापासून ते 303 खासदार निवडून आले तेव्हापासून हीच परंपरा आहे. पुढेही हीच परंपरा पुढे चालू राहील. 3 उमेदवार कोण असतील साधारण ते सर्वेमध्ये ज्या गोष्टीतील तेच 3 उमेदवार असतील. सर्वे झालाय का व्हायचं नाही, निवडणुकीच्या 1-2 महिना आधी सर्वे करतात तो आणि तो सर्वे आपल्या दिल्लीला पाठवलं जातो. पुण्यातील काँग्रेसच्या आव्हानाकडे कसं पाहतो? पुण्यात काय आव्हान काय काँग्रेसचं? हे बघा, भारताच्या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये असं सांगितलं की प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळं दंगेकरांनी उभा राहावा असं त्यांना काय आमचा विरोध नाही आहे. प्रत्येकाला उभा, तुम्हाला स्वतःला पण उभा राहता येईल. लोकशाहीत नाही, जर राज्यसभा असेल तर तुम्हाला 42 आमदारांचे 10 आमदार सहाय लागतात फॉर्म भरायला. विधान परिषद असेल तर 10 आमदार सहाय लागतात. इथं लोकसभेतनं उभा राहण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना म्हणली की कोणाला विचारायची गरज नाही. इंडिपेंडंट असे कितीतरी लोक आहेत जे इंडिपेंडंट उभा राहतात आणि निवडणूक लढतात. त्यामुळं घटनेमध्ये सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. दंगेकरांनी जर निवडणूक लढायचं ठरलं असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, निवडणूक लढवावी ते.